हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर ताईंनो, हा आहे शनिवारचा व्हिडिओ, म्हणजेच कालचा. तर आता सध्या चालू आहे माझी साफसफाई, म्हणजे आपल्या श्रावण महिना चालू होत आहे, चालू लवकरच होणार आहे. तर श्रावण महिन्याच्या अगोदर आपल्याला घराची सगळी क्लिनिंग करायची असते, तर ती क्लिनिंग अगदी छोटीशी आहे आणि थोडीशी मी कशाप्रकारे करते हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. तर मैत्रिणींनो, कसं आहे, आपल्याला ज्या वेळेस क्लिनिंग करायची असेल तर त्या दिवशी आपण शनिवारच निवडायचा असतो. त्याचं कारणसुद्धा सांगते, कारण शनिवारी आपल्या घरातील जाळे जळमाटे क्लिनिंग जी काय करायची असते ती सगळी शनिवारची करायची असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता जी काय असेल ते हे होते, म्हणजे नष्ट होते. तर त्याच्यासाठी सगळी क्लिनिंग, जेवढी क्लिनिंग घरातली करायची असेल, ज्या ज्या वेळेस करायची असेल, तो वार मी फक्त शनिवार निवडत असते. शनिवारच्या दिवशी मी सगळी क्लिनिंग करत असते. मग आठवड्यातनं ह्या आठवड्यात हे केलं, त्या आठवड्यात ते केलं, अशा प्रकारे माझी क्लिनिंग असते. प्रत्येक आठवड्यात दर शनिवारी वेगवेगळ्या प्रकारची क्लिनिंग, कधी दुकान साफ करते, कधी हॉल करते, कधी बेडरूम करते, तर कधी किचनावरला घेते. तर असं हळूहळू आता आणखीन 8 ते 10 दिवस आहेत आपल्याकडं ह्याच्यासाठी, श्रावण महिना लागतो आहे. तर त्याच्यासाठी मी काल म्हणजे शनिवारचं हॉल आणि बेडरूम साफ करून घेतली आणि बऱ्यापैकी माझं हॉल, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे नाही, झालाच ऑलमोस्ट सगळा झालाच, हॉल आणि बेडरूम माझी सगळी साफसफाई झाली. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताईंनी गजलक्ष्मी आणले आणि मग अचानकच त्याचा व्हिडिओ करणार होत्या, काय झालं? तर हे सगळं सांगते आणि सगळं आपल्याला, माझा फ्लॉप झालेला आहे ताईंनो. तर काय झालेलं आहे, मला खरं शुक्रवारी करायचं होतं मला गजलक्ष्मीची स्थापना. तर काय झालं, आमच्या मोठ्या दिरांची सून डिलिव्हरी झालेल्या आहेत, मुलगा झाला, डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे आता आम्हाला कमीत कमी 7 ते 10 दिवस आम्हाला देवांना हात लावायचा नसतो. कारण आपल्या घरातलं जर कोण डिलिव्हरी झालं तर तशा प्रकारे आपल्याला 10 दिवस, कमीत कमी 10 दिवस तरी देवांना हात लावायचा नसतो. त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि आता खरंच तर ताईंनो 10 दिवस देवपूजा करायची नाही, म्हणजे मला अक्षरशः माझ्यापुढं डोंगर दिसतो आहे. आणि मलासुद्धा प्रश्न पडलेला आहे की हे 10 दिवस कधी निघून जाणार आणि कधी हे होणार. तर असं आहे, त्याच्यामुळे 10 दिवस अक्षरशः देवपूजा करायची नाही हा विचार करूनच मला खूप टेन्शन आलं आहे. आणि आता कसं असतं, घरातलं असलं म्हणजे हे असं पाळावंच लागतं आपल्याला, म्हणजे मोठ्या दिराची सून म्हणजे आपलीसुद्धा सूनच झाली आणि घरातलंच आहे. त्याच्यामुळे आता गुड न्यूज आहे, मुलगा झाला आहे, चांगलं झालं, पहिल्यांदाच होते. गेल्या वर्षी लग्न झालं होतं, मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत लग्नाचे, आणि त्यांना आता मुलगा झाला आहे. त्याच्यामुळे आनंदसुद्धा आहे आणि एकीकडं थोडंसं कसं तरी वाटतं आहे, कारण देवपूजा करायची नाही एवढे दिवस. कारण कसं होतं, देवपूजा म्हणजेच आपला खरंच माझा तर जीव की प्राण. देवपूजा एक जरी दिवस नसली तर मला अक्षरशः म्हणजे असं वाटते, आता काल 2 दिवस झाले मी देवपूजा केली नाही तर अक्षरशः माझं सगळं म्हणजे सगळं फिसकटल्यासारखं झालं आहे. गजलक्ष्मीसुद्धा आणल्या होत्या आणि त्याची स्थापनासुद्धा करायची होती. तर जाऊ दे, कुठलीही गोष्ट चांगल्यासाठीच होते. गजलक्ष्मी तर आणल्या मी चांगल्या दिवशी, कारण कसं होतं, त्या दिवशी होती चतुर्थी, त्या दिवशी आणल्या. गुरुवारी स्थापना करायची तर म्हटलं शुक्रवारी करूया, आपलं देवी लक्ष्मीचा वार असतो शुक्रवार. आणि तसंही गुरुवारी खूप पाऊस होता, मला फुलं वगैरे काही मिळालेली नव्हती, त्याच्यामुळे मग म्हटलं मी शुक्रवारी करूया. तर तेवढ्यामध्ये ही बातमी कळाली. आता त्याच्यानंतर 10 दिवस काही करायचं नाही, तोपर्यंत लागतो आहे श्रावण महिना. आणि जाऊ दे म्हटलं, आणल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून मी देवघराच्या समोरच गजलक्ष्मी ठेवल्या होत्या, स्थापना वगैरे काही केली नव्हती. पण म्हटलं जाऊ द्या, मग आता श्रावण लागतो आहे तर सगळ्या घराची क्लिनिंग वगैरे, सगळं स्वच्छ घर होतं आणि श्रावण महिना सगळ्या गोष्टीसाठी उत्तम असतो, त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं. असो, आता काही गोष्टी अडीअडचणी आल्यानंतर काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि आता असं झालेलं आहे, त्याच्यामुळे पर्याय नाही राहिलेला ताईंनो माझ्याकडं. आणि आता त्याच्यामुळे 10 दिवस पूजेचे व्हिडिओ येणार नाहीत ताईंनो, आणि त्याचंच कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कसं आहे, आता मी माझं घरातलं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे इथून पुढे 7-8 दिवस.
कारण आता त्यातले 3 दिवस तर गेले, 7 ते 8 दिवस माझं मी तुम्हाला माझं क्लिनिंग किंवा मी घरामध्ये काय करते म्हणजे माझं नॉर्मल रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. खरंच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. आणि खरंच तुम्ही माझे पूजेचे व्हिडिओ खूप आवडीनं बघता, खूप छान छान मला कमेंटसुद्धा असता. आणि खरंच मला आता खूप वाईट वाटते की मला पूजा करता येणार नाही, ह्या गोष्टीच मला जास्त वाईट वाटते. त्याच्यामुळे तर असं आता तुम्हाला माझे डेलीचे तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओ येतील. सकाळी उठल्यापासून माझं 10-11-12 वाजेपर्यंत जे काही रुटीन असतं ते तुमच्याशी शेअर करेन ताईंनो. तर व्हिडिओ काय होतो, मलासुद्धा व्हिडिओ करायला मूड येत नाही. देवपूजा नसली की मलासुद्धा असं वाटतं की नको मग व्हिडिओच कशाला करायचा आहे, कारण पूजाच नाही आपल्याला, असं होतं. त्याच्यामुळे मला देवपूजा हा म्हणजे माझा खूप म्हणजे खूप महत्त्वाचाही आहे. त्याच्यामुळे मलासुद्धा कसं तरी वाटते. तर बघा, मी हॉलमधली सगळी क्लिनिंग केलेली आहे. तर हॉल आणि बेडरूम मी आज साफ केली. तर हॉलमध्ये इथं जे आहे तर इथं कूलर होता, तर आता पावसाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे कूलर वगैरे नाही, गरज लागत नाही. वरती एक फॅन आहे, मग तो कूलर काढून मी बेडरूममध्ये ठेवला. बेडरूमची सगळी साफसफाई क्लिनिंग केली आणि बेडरूममध्ये समर्थने सुट्टीला आल्याच्या वेळेस होम थिएटर बेडरूममध्ये नेऊन ठेवला होता. तर तो आता मी सगळं चकाचक करून तो आपला हॉलमध्ये आणलेला आहे. आता अजून मी काय फर्निचर वगैरे केलेलं नाही, फक्त सोफा वगैरे घेतला होता, टिपॉय वगैरे घेतला होता ज्यावेळेस घर घेतलं त्यावेळेस. आणखीन टीव्ही नीट वगैरे काही केलेलं नाही, आणखीन दमादमाने करू असं चाललेलं आहे. तर होम थिएटर जो आहे तो मी टिपॉयवरतीच ठेवते. आणि कसं होतं, सकाळी स्वामींची गाणी वगैरे लावायला, स्वामींचा तारक मंत्र ऐकायला, विष्णू सहस्रनामावली ऐकण्यासाठी मला हा होम थिएटर लागतो. त्याच्यामुळे बेडरूममध्ये आजी झोपलेल्या असतात, त्याच्यामुळे बेडरूममधला होम थिएटर मग मी काढून आणला आणि हॉलमध्ये लावला. कारण सकाळच्या सकाळच्या माझ्या पूजा असतात त्यावेळेस माझं हे सगळं चालू असतं, स्तोत्र मंत्र जे आहे ते सगळं ऐकणं चालू असतं. पूजा करत करत ऐकत असते मी रोजचं. काय होतं, ज्यावेळेस आपण पूजा करतो तर आपल्या कानावरती मंत्रोपचार पडतात, मग ते आपण गुणगुणतो. त्याच्यामुळेसुद्धा खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण होतं बघा ताईंनो. मग असं आपण निस्ती पूजा करत असेल तर आपल्याकडून तेवढं नामस्मरण किंवा हे होत नाही. तर हे मंत्रोपचार जर आपण सकाळी देवपूजा करताना लावून दिले तर आपण बरोबर ते गुणगुणतो, म्हणजे आपण ते मोठ्या मोठ्याने म्हणतो. तर असं होतं. आणि आत्ता माझे बऱ्यापैकी सगळं माझं तोंडपाठ झालेलं आहे, त्याच्यामुळे ते लावलं की माझं इकडं पूजा करत करत ते चालूच असतं. तर असं काही माझं सकाळचं रोजचं असतं रुटीन. पण आता हे 7-8 दिवस माझं रुटीन असं असणार आहे आणि त्याची कल्पना करूनच मला कसं तरी होतं आहे की 10 दिवस देवपूजा करायची नाही. तर असं आता त्यातले 2-3 दिवस तर गेलेले आहेत, जातील हे 10 दिवससुद्धा कसे, म्हणजे हे 5-7 दिवस आहेत ते जातील. गुड न्यूज मिळाली हे महत्त्वाचं, कारण मुलगा झाला हे महत्त्वाचं. मुलगी असं किंवा मुलगा, आमच्या घरामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव अजिबात नाही. मुलगा असला तरी पण तेवढंच थाटाने स्वागत आणि मुलगी असली तरीसुद्धा तेवढंच थाटाने स्वागत. तर असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता सगळं मी माझे घर जे आहे ते आता हे 10 दिवस म्हटलं चला सगळं घर जे आहे ते आपलं क्लीन करण्याच्या नादाला लागूया. आणि तसंही श्रावण महिना आलेला आहे, श्रावण महिन्यामध्ये सगळी क्लिनिंग दरवर्षी मी करत असते. तर ताईंनो, तुम्हाला मी माहिती असावं म्हणून मी सगळी अपडेट दिलेली आहे. तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.